आजीव सभासद हीच संघटनेची खरी मोठी ताकद. ज्येष्ठ मार्गदर्शक नेते गजानन पाटील महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सहविचार सभा विद्या मंदिर उंदरवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता राज्य अध्यक्ष अनिल पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संघटनेचे राज्य सरचिटणीस मनोज मराठे, कार्य अध्यक्ष शिवाजी ठोंबरे, कोषाध्यक्ष श्यामकांत अहिरराव आणि संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते गजानन पाटील सुरेश पेडणेकर यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी संयोजकांनी कोल्हापूरचे खास आकर्षण असणाऱ्या तांबड्या पांढऱ्या रस्त्यांनी राज्यभरातून आलेल्या पदवीधर संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांचा जठरा अग्नी शांत केला. त्यानंतर मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून उपस्थितांचे खास स्वागत केले. कोल्हापूरचे सामाजिक व शैक्षणिक क्रांती सूर्य छत्रपती शाहू महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. कोल्हापूरचे सरचिटणीस शिवाजी ठोंबरे यांची राज्य कार्यकारिणी व राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याने रिक्त झालेले कोल्हापूरचे सरचिटणीसपदी संजय जगताप यांच्या निवडीस मान्यता देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नवा महाराष्ट्र न्यूज साठी अर्जुन हजारे. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.